श्री स्वामी समर्थ सर्व स्वयंभक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, नामस्मरण करताना कोणती जपमा आपल्याला जप करण्यासाठी सर्वात लाभदायक ठरेल आज आपण याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर बघूया। भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालीरीती, मान्यता आहेत। आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत। विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात। धर्म, विचार, पद्धती, चालीरीती, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरीही एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे नामस्मरण। ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते। नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे। देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे। नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे। नामजप हा कोणालाही हानिकारक नाही। नामजपाला वयाचे बंधन नसते। नामजप कुठेही करता येतो। त्याला खास विशिष्ट स्थळ हवे असे काहीही नाही। शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर अधिक चांगले, पण ती उपलब्ध नसली तरी चालते। नामजपाला पहाटेच्या बृहमुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरजमुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते अशी मान्यता आहे। नामजपासाठी सोवळे ओवळे पाळायची आवश्यकता नाही। नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो। नामस्मरण करताना कोणत्या माळी अधिक लाभदायक ठरू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर बघूया। रुद्राक्ष माळ। नामस्मरण करताना विविध प्रकारच्या माळा आपण वापरतो। यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला जातो। रुद्राक्षाच्या अनेक प्रकार असतात, एकमुखी, पंचमुखी वगैरे। मात्र नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षाची माळ वापरली तरी चालते। गणपती, गायत्री देवी, दुर्गा देवी, महादेव, शिवशंकर, कुमार, कार्तिकीय आणि पार्वती देवीचे नामस्मरण व जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणे लाभदायक असते असे मानले जाते। याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने हृदयरोग, रक्तदाब नियंत्रित राहतो। तसेच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची मोठी ताकद असते असेही सांगितले जाते। त्यानंतर तुळस। नामस्मरण जेवढे जास्त करता येईल तेवढे चांगले। ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज म्हणतात की आंधळ्याने पाणी भरावे तसे नामस्मरण करावे। भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो। तसे नाम सतत घेतच राहावे। श्री विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, सूर्यनारायण यांचे नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी असे सांगितले जाते। वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। बहुतांश वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ दिसते। तुळशीची माळ घातल्याने शरीर व मन शुद्ध करण्यासाठी तुळशीची माळ घालावी अशी मान्यता आहे। त्यानंतर शुभ चंदनची माळ। नामस्मरण कुठेही करता येते, स्थळ काळाच्या त्याला मर्यादा नाही। नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नामजप। नामजप करताना आपले मन पवित्र हवे, प्रसन्न हवे। नामस्मरणाला व नामजपाला कुठेही मर्यादा नाही। कोणत्याही देवतांच्या नामस्मरणासाठी शुभ्रचंदनाची माळ वापरली जाते। देवतांच्या पूजनावेळी चंदन वापरले जाते। वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास शुभ्रचंदनाची माळ गळ्यात धारण केल्यास
शरीर शुद्ध व ताजेतवाने होते आणि मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। त्यानंतर रक्तचंदन, दुर्गादेवीचा नामजप करण्यासाठी रक्तचंदनाची माळ सर्वाधिक लाभदायक असल्याची मान्यता आहे। त्याचप्रमाणे रक्तचंदनाची माळ धारण केल्याने त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना होतो असे सांगितले जाते। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशवासियांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे। घरात बसल्या बसल्या आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो। नामस्मरणात एक अमोघ शक्ती आहे। भगवंताची नामस्मरण केल्याने नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ शकते। शिवाय वेळही चांगल्या कुर्तीत घालवायच्या समाधान मिळेल। भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी जगाने मान्य केल्या असून अनेक कुर्ती आचरणात आणल्या जात आहे। आपणही नामस्मरण करून त्याला हातभार लावू शकता। श्री स्वामी समर्थ। स्वयंभक्तांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।